तर आगामी सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून 8 कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची सुद्धा राष्ट्रवादीनं मागणी केलेली आहे. अमित शहांसह महायुतीच्या नेत्यांची आज बैठक आहे. शिंदे फडणवीस, अजित पवार हे सुद्धा आज शहांसोबत दिल्लीमध्ये बैठक घेत आहेत. आणि यासंदर्भातले अपडेट घेण्यासाठी गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. गणेश, राष्ट्रवादीकडून 8 कॅबिनेट मंत्रिपदांची मागणी करण्यात आलेली आहे, काय नेमकी माहिती आहे? बरोबर आहे अमोल. आणि आता दोन्ही पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी आपली बार्गेन पॉवर वाढवून जास्तीत जास्त कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदं आपल्या पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण शिंदेंनी काल ज्या प्रकारे माघार घेतली त्यानंतर हे स्पष्ट झालं की भाजपचा मुख्यमंत्री असेल तर त्या कॅबिनेटचा विस्तार किंवा कॅबिनेटचं चित्र कसं असेल ह्याबद्दल आज खलबत होईल, चर्चा होईल अमित शहांसोबत. आणि याआधीच ही माहिती येते की 8 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं NCP कडनं मागितल्या गेल्या. त्यासोबतच शिवसेना देखील अशाच आकड्यांसाठी जोर लावत आहे. त्यांनी त्यांचं असं म्हणणं की आम्हाला अजित पवारांपेक्षा जास्त जागा मिळाव्यात. आणि ही चर्चा आज अमित शहांसोबत होईल आणि आजच मुख्यमंत्रीपदासंदर्भातही अंतिम चर्चा होईल, निर्णय घेतला जाईल, त्यानंतर तो निर्णय महाराष्ट्रातून कळवलं जाईल. त्यासोबतच आजच कॅबिनेट कसं असेल, कोण कॅबिनेटमध्ये असेल, कोणती खातं कोणाला मिळतील, ह्या सगळ्याचा फॉर्म्युला आज स्पष्ट होईल ह्या चर्चेमध्ये. त्याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे आणि त्यानंतर 2 तारखेचा मुहूर्त सध्या तरी दिसतोय शपथविधीचा. पण ह्या शपथविधीमध्ये सगळेच कॅबिनेट मंत्री आणि सगळेच राज्यमंत्री शपथ घेतील का फक्त काही ठराविक कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री सोबत शपथ घेणार आहेत ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पण आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या नवीन सरकारचं कॅबिनेट कसं असेल, किती खाती कोणाला मिळतील हे स्पष्ट होईल. आणि त्यासोबतच भाजपचा मुख्यमंत्री असणार आहे तर त्याच्या नावाचीही आज चर्चा अंतिम होणार आहे, त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे. म्हणून आजची बैठक खूप महत्त्वाची आहे आणि या आजच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातलं नवीन सरकार कसं चालणार, कोण प्रमुख असेल, कोणते मंत्री कॅबिनेटमध्ये असतील, कोणाची वर्णी लागते आणि कोणाचा पत्ता कट होतो हे पाहणंही महत्त्वाचं असेल. सूत्रांचं म्हणणं असं आहे अमोल की या कॅबिनेटमध्ये काही वरिष्ठ नेते किंवा जे दिग्गज आहेत त्यातले काही दिग्गजांचा पत्ता कापला जाऊ शकतो आणि नवीन चेहरे या कॅबिनेटमध्ये असतील आणि त्याचा पर्सेंटेजही जास्त असेल. म्हणून हे नवीन चेहरे कोणते असतील, कोणाचा पत्ता कापला जाऊ शकतो याबद्दल यात चर्चा होईल आणि त्याच्यावरती अंतिम शिक्कामोर्तब केलं जाईल. अमोल, गणेश, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुरतास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.